नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत ढवळे मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। सराव संच सोडवण्यापूर्वी तुम्ही तुमची वही पुस्तक आणि पेन सोबत घेतलंच असेल। संपूर्ण सराव संच लिहून झाल्यानंतर संपूर्ण सराव संच पालकांना दाखवा, शिक्षकांना दाखवा आणि तपासून घ्या। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा। चला तर शिकूया आजचा सराव संच। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे की त्रिकोण एम ए टी मध्ये लेंथ एम ए बरोबर 5.2 सेंटीमीटर, कोण ए बरोबर 80 अंश, लेंथ ए टी बरोबर 6 सेंटीमीटर दिले आहे। तर अशा हा जो त्रिकोण आहे, प्रथम आपण हा त्रिकोण कच्च्या आकृतीच्या सहाय्याने काढून घेऊया। हा बिंदू देऊ आपण एम, हा देऊ ए आणि हा टी। ज्याप्रमाणे मापं सांगितले आहे त्याप्रमाणे आपण ही सर्व मापे लिहून घेऊया। एम ए दिलेला आहे 5.2, तर एम ए लिहून घ्या 5.2 सेंटीमीटर। कोण ए दिलेला आहे 80 अंश, तर या ठिकाणी आपण लिहूया ए कोण 80 अंश। आणि ए टी दिलेला आहे 6 सेंटीमीटर, ए टी दिलेला आहे 6 सेंटीमीटर। तर सर्वप्रथम आपण पाया रेषेपासून सुरुवात करूया। या ठिकाणी आपण 6 सेंटीमीटरची ए टी ही पाया रेषा काढून घेऊया। 6 सेंटीमीटरची पायारेषा, अशा प्रकारे आपण 6 सेंटीमीटरची पायारेषा काढून घेतली। त्यानंतर आपल्याला कोण सांगितलेला आहे, कोण ए 80 अंश सांगितलं आहे, तर कोण मापकाच्या सहाय्याने आपण हा कोण काढून घेऊया। कोण काढतेवेळी आपल्याला सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित कोण मापक ठेवता आला यायला हवं। 0 पासून 80 पर्यंत हा झाला इथला बिंदू। त्यानंतर या बिंदूतून जाणारी एक रेषा ओढून घ्या, हा झाला आपला कोण ए 80 अंशाचा। आणि ए टी झाली आपले 6 सेंटीमीटर। त्यानंतर सांगितले आपल्याला ए आणि एम याचं जे अंतर आहे ते आहे 5.2 सेंटीमीटर। तर आपण स्केल आणि कंपासच्या सहाय्याने 5.2 सेंटीमीटरचं अंतर मोजून घ्या। अशा प्रकारे 5.2 सेंटीमीटर अंतर मोजल्यानंतर ए बिंदूवर आपण हा कंपास ठेवला, वरच्या दिशेने एक चॉक मारला, तर आपल्याला या ठिकाणी एक बिंदू मिळतो। तो बिंदू असेल आपला एम बिंदू। तर हा एम आणि इथे असणारा टी हा बिंदू आपण स्केलच्या सहाय्याने जोडून घेऊया। तर अशा प्रकारे आपण हा त्रिकोण जोडल्यानंतर आपल्याला त्रिकोण एम ए टी मिळेल, दिलेल्या मापाचा त्रिकोण एम ए टी मिळेल। चला तर बघूया पुढील प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण एन टी एस मध्ये एम कोण टी बरोबर 40 अंश, लेंथ एन टी बरोबर लेंथ टी एस बरोबर 5 सेंटीमीटर दिले आहे। तर या मापाच्या अगोदर आपण एक आकृती काढून घेऊया, कच्ची आकृती। या कच्च्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला पक्की आकृती काढणे सोपे जाईल। या ठिकाणी आपण एन टी एस त्रिकोण काढलेला आहे। या त्रिकोणामध्ये टी कोण जो आहे तो आहे 40 अंशाचा, तर टी कोण 40 अंश लिहूया। आणि लेंथ एन टी आणि टी एस यांचं माप 5 सेंटीमीटर आहे, तर एन टीचं माप 5 सेंटीमीटर आणि टी एसचे माप 5 सेंटीमीटर दिलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला कच्ची आकृती मिळेल। या कच्च्या आकृतीवरून आपण आता पक्की आकृती कशी काढायची बघूया। टी एस आपल्याला दिलेलं आहे 5 सेंटीमीटर, तर या ठिकाणी आपण 5 सेंटीमीटरची रेषा ओढून घेऊया। त्यानंतर टी कोण दिलेला आहे आपल्याला 40 अंश, तर या ठिकाणी टी एस जी आपण रेषा ओढलेली आहे, तर इथे कोण मापकाच्या सहाय्याने कोण काढून घेऊया जो असेल 40 अंशाचा। 10 20 30 40 40 वर आपण एक बिंदू दिला, टी बिंदू, आणि या बिंदूतून जाणारी एक रेषा ओढूया। अशी रेषा ओढल्यानंतर आपल्याला टी आणि एनचे माप काढायचे आहे, तर टी आणि एनचे माप आहे 5 सेंटीमीटर। तर स्केल आणि कंपासच्या सहाय्याने 5 सेंटीमीटर अंतर मोजून घेऊया। 5 सेंटीमीटर अंतर मोजल्यानंतर टी बिंदूवर ठेवा आणि एन बिंदूच्या दिशेने एक चॉक ओढल्यानंतर जो बिंदू मिळतो तो असेल आपला एन बिंदू।
तर हा एस आणि एन बिंदू जोडून घ्या. अशा प्रकारे आपला हा दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार होतो. कोण टी 40 अंश, टी एन 5 सेंटीमीटर आणि टी एस 5 सेंटीमीटर. तर पुढचा प्रश्न आहे तिसरा. त्रिकोण एफ यू एन मध्ये लेंथ एफ यू बरोबर 5 सेंटीमीटर, यू एन बरोबर 4.6 सेंटीमीटर आणि एम कोण यू बरोबर 110 अंश. तर आपण एक कच्ची आकृती काढून घेऊया. या कच्च्या आकृतीमध्ये एफ यू आणि एन लिहूया. या ठिकाणी एफ यू दिलेलं आहे 5 सेंटीमीटर, एफ यू 5, यू एन दिलेलं आहे 4.6, यू एन 4.6 सेंटीमीटर आणि एम कोण यू दिलेला आहे 110 अंश. तर या ठिकाणी आपण 110 अंश लिहूया. चला तर दिलेल्या मापाचा आपण त्रिकोण काढूया. कच्ची आकृती काढल्याने आपल्याला तो सोपा जाईल. तर आपण सर्वप्रथम पाया रेषा यू एन काढून घेऊया. यू एन 4.6 सेंटीमीटर दिलेला आहे, तर 4.6 सेंटीमीटर रेषा असणारी पाया रेषा काढा. अशा प्रकारे 4.6 सेंटीमीटर असणारी पाया रेषा काढल्यानंतर यू कोण दिलेला आहे आपल्या 110 अंश. तर कोण मापकाच्या सहाय्याने आपण 110 अंश मोजून घेऊया. तर या ठिकाणी येईल आपली 110 अंश. अशा प्रकारे तर या ठिकाणी येईल आपले 110 अंश. 110 अंशाचा कोण आणि रेषा आपण या ठिकाणी ओढूया. ही 110 अंशाची रेषा ओढल्यानंतर आपल्याला दिलेलं आहे की यू एफ 5 सेंटीमीटर आहे, म्हणून स्केल आणि कोण मापकाच्या सहाय्याने आपण 5 सेंटीमीटर अंतर मोजून घ्या. अशा प्रकारे 5 सेंटीमीटर अंतर मोजून घेतल्यानंतर या बिंदूवर कंपास ठेवल्यानंतर या दिशेने एक चॉक ओढा. हा चॉक ओढल्यानंतर हा जो एफ आणि एन बिंदू आहे हा स्केलच्या सहाय्याने जोडून घ्या. तर अशा प्रकारे आपला हा एफ यू एन त्रिकोण तयार होतो दिलेल्या मापाचा. 110 अंश, 5 सेंटीमीटर आणि यू एन 4.6 सेंटीमीटर. त्यानंतर चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की त्रिकोण पी आर एस मध्ये लेंथ आर एस बरोबर 5.5 सेंटीमीटर, लेंथ आर पी बरोबर 4.2 सेंटीमीटर, एम कोण आर बरोबर 90 अंश. अशाच प्रकारे आपण एक त्रिकोण काढून घेऊया. जी कच्ची आकृती तुम्ही हाताने काढू शकता त्याला आपण नाव देऊया पी आर आणि एस. तर आपल्याला आर एस दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर, या ठिकाणी लिहा 5.5 सेंटीमीटर. पी आर दिलेले आहे 4.2, पी आर 4.2. त्यानंतर एम कोण आर दिलेला आहे 90 अंश. तर हा जो 90 अंश असेल हा काटकोन असेल. तर आपण सर्वप्रथम पाया रेषा आर एस काढून घेऊया. आर एस दिलेली आपल्याला 5.5 सेंटीमीटर, या ठिकाणी येईल 5.5 सेंटीमीटर. ही 5.5 सेंटीमीटरची रेषा ओढून घेऊया. त्यानंतर कोण आर दिलेला आहे 90 अंश, कोण आर 90 अंश. अशा प्रकारे हा झाला आपला कोण आर 90 अंशाचा. त्यानंतर आपल्याला आर पी दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर. तर स्केल आणि कोण मापकाच्या सहाय्याने आपण 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊया. 4.2 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर आर बिंदूवर कोण मापक ठेवा आणि पी बिंदूच्या दिशेने एक रेषा ओढा. जो बिंदू मिळेल तो असेल आपला पी बिंदू. हा पी बिंदू आणि हा एस बिंदू स्केलच्या आणि पेन्सिलच्या सहाय्याने जोडून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला हा पी आर एस त्रिकोण मिळालेला आहे, ज्या आरचं माप आहे 90 अंश, आर एसचं माप आहे 5.5 सेंटीमीटर आणि पी आरचं माप आहे 4.2 सेंटीमीटर. अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा इथे सराव संच संपला. चला तर बघूया पुढील अभ्यास पुढील सराव संचामध्ये.